शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत आपण पहिल्यापासून सांगतोय की फवारणी योग्य वेळेत करा, बीज प्रक्रिया करा. आता ह्या शेतकरी महोदयांनी बीज प्रक्रिया बी केली नाही, फवारणी पण केली नाही. तर ह्यांच्या रानामध्ये तुम्ही बघू शकता की हो का, हे सगळी झाडं जी आहेत ते खोडमाशीनं बाधित झालेले. इथं माशीची आळी आत्ता होती बहुतेक, आतमध्ये घुसली काही गेली परत. एकच मिनिट. तर पाहू शकता ही हो का, ही जी आहे ही खोडमाशीची आळी, जी आता सुप्तावस्थेमध्ये जाऊन पुढं जे आहे ते तिचं माशीमध्ये रूपांतर होणार आहे. तर ह्या अशा पद्धतीनं ह्या आळ्यांचा जो आहे तो वाढवा विस्तार होत आहे. त्याच्यामुळे असं होऊ नये अशा अनुषंगानं आपण थायमेथॉक्झाम अधिक लॅमडा सायोथ्रिनची फवारणी तात्काळ करून जे आहे ते ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर हे असे झाडं होतात ह्याचे, हे आणि ही आळी आहे.